नमस्कार, मी रिताली, इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. कल्याणात मुथा कॉलेजमध्ये ऑल इंडिया बंजारा समाजाची साहित्य संमेलनाची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. बंजारा भाषेचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी तसेच बंजारा संस्कृती पेहरावा लोकांना समजण्यासाठी बंजारा समाजातर्फे बंजारा साहित्य संमेलन ठेवण्यात येणार आहे. सगळ्या शहरांमधून लोक या साहित्य संमेलनासाठी येणार आहे. बंजारा समाजाचे हे 5वे साहित्य संमेलन असून लाखोच्या संख्येने लोक इथे येणार आहे. हे भव्य बंजारा साहित्य संमेलन पार पडणार आहे. तसेच 585 साहित्य या संमेलनात असणार आहेत. बंजारा समाजाचे साहित्य संमेलन योग्यरित्या नियोजनबद्ध पार पडावे यासाठी ही सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाअंतर्गत अखिल भारतीय बंजारा संघाचे अध्यक्ष राजू नाईक, नियोजक शुक्ला चव्हाण, शंकर पवार, जीवनलाल चव्हाण, मोतीराम राठोड, प्रवीण पवार इत्यादी मान्यवरांनी सहविचार सभेत मौल्यवान मार्गदर्शन केले. विद्या चव्हाण, अविनाश राठोड, इंगले राठोड, निलेश पवार यासह विचारसभेच्या संयोजकांचे मोठे सहकार्य या सभेला लाभले. बंजारा समाज साहित्य संमेलन सहविचार सभेला माधुरी चव्हाण, जनाबाई राठोड, मुथा कॉलेजचे प्राचार्य वाईकर मॅडम उपस्थित होते. तसंच काँग्रेस सचिव, महाराष्ट्र राज्य व मुथा कॉलेजचे संचालक प्रकाश मुथा यांची खास उपस्थिती या कार्यक्रमाला होती. मी सेसमल राठोड, आपल्या ऑल इंडिया बंजारा सेवा संघ तर्फे जे अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे आगामी मुंबईला, त्या संमेलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी आज कल्याण येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. आणि या सभेला महाराष्ट्रातील सर्व साहित्य सह इतर राज्यातील सुद्धा साहित्यिक उपस्थित राहिलेले. ही सभा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व महाराष्ट्रासह इतर राज्यातील साहित्यिकांनी उपस्थिती लावली, त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. बंजारा भाषेचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सर्व राज्यातील साहित्यिकांनी पुढाकार घेतला ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. आणि नक्कीच ह्या बंजारा संस्कृती आणि परंपरेला मोठी श्रीमंती लाभेल ह्या दृष्टिकोनातून अशी आम्हाला आशा आहे. मी इंदल राठोड, आणि या प्रोग्रामचं आमचं गोर बंजारा साहित्य 5वे साहित्य संमेलन आहे. आणि हा पूर्ण देशातून इथे आम्ही एक बंजारा समाज पूर्ण एकत्र येणार आहे. आणि याचं जे आज नियोजन झालेलं आहे आमचं सर्व गोर बंजारा समाजा मिळून, ते कल्याण इथे मुक्ता साहेब यांच्या हॉलमध्ये त्यांनी हॉल आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांचा आम्ही आभार मानतो समाजामार्फत. आणि आजचं आमचं जे गोर बंजारा समाज आणि साहित्यिक जे समाज इथे जमलेला आहे त्यांना पण आमच्याकडून आभार आहे. आणि आमचा जो समाज परंपरा, जे आमचं समाजाचा रीतरिवाज आहे ते जाणून म्हणजे इथं ठेवण्यासाठी, समाजाला जास्ती अजून पुढे माहिती मिळण्यासाठी जे आमच्या समाजानं हातभार केलेला आहे. आणि याच्यानंतर जे मुंबईमध्ये जे साहित्य संमेलन होणार आहे हे म्हणजे देशातून सगळ्यात म्हणजे सर्वात चांगलं आणि सगळ्यात एक नंबरचं आमचं साहित्य संमेलन आम्ही याचं करायला प्रयत्न करू. आज आम्ही इथे मुथा कॉलेजमध्ये अखिल भारतीय बंजारा सेवा संघची सहमिटिंग आयोजित केलेली आहे. आणि या इथून इथे सगळे आमचा बंजारा समाज आलेला आहे. साहित्य संमेलन जो इथे कल्याणमध्ये म्हणा की मुंबईमध्ये म्हणा, तर हे साहित्य संमेलन होणार आहे. आणि लाखोच्या संख्येने हे साहित्य संमेलन होणार आहे. हा प्रोग्राम आम्ही असा करायचा ठरवलेला आहे, न भूतो न भविष्य. आमचे जे अध्यक्ष आणि आमचे जे चव्हाण भाऊ यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. आणि इथे जेवढे लोक आले बाहेरून तेवढ्या सगळ्या लोकांचा मी धन्यवाद देते. आणि हा प्रोग्राम आमचा ही सहसभा ही जास्तीत जास्त चांगली होईल हेच मी अपेक्षा करते. आमची जुनी रूढी, संस्कृती, पेहराव याला आम्ही उजागर करणार आहोत, जे आज ती कुठेतरी लुप्त झालेली आहे. त्याच्यासाठी हे साहित्य संस्कृती जे घ्यायचं एकच उद्देश आहे आमचं, की कुठे ना कुठे आपली जे संस्कार आहे ते लुप्त पावलेले आहे. त्याच्यासाठी हा जो साहित्य संमेलन घेतल्यानंतर जे आमच्या आजूबाजूला जे एक
चांगले हिरा आहेत लपलेले आहेत ते उजेडात येतील आणि आम्हाला चांगल्यात चांगले म्हणजे साहित्य संमेलनासाठी म्हणा आणि मिळतील म्हणजे असे हिरे मिळतील त्याच्यासाठी त्याच्यामागचा हा उद्देश आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.